अजून आलेले नाहीयेत. कोण ग? सर ग, एरवी आपण 2 मिनिटं जरी उशीर केला तर किती बोलतात. आता बघ, दुपार झाली तरी आलेले नाहीयेत अजून. ऐक ना, मी एक फोन करून येते. नीता, काम झालंय का तुझं? नाही, फोनवर बोलायला लागलीस की वेळेचं भान राहत नाही तुला म्हणून म्हंटल. अग, 5 मिनिटात येते. बॉसचीच आमची कुठली. पण ऐक ना, ते आले ना की तुम्हाला लगेच सांग. फोन कर, मला कळेल आणि मला कळलं की मी लगेच येते. ओके, बर. थँक यू नितीन. ए बरं ऐक ना, सर येणार नाहीयेत का आज? नाही सर, उशिरा येणार आहेत. ओके बरं. हॅलो बाबा, बोला. हा जानू बाळा, कशी आहेस तू? मी मज्जेत आहे बाबा. काय ग, या आठवड्यामध्ये आली नाहीस तू? काही अडचण नाही ना? मुळीच नाही, उलट खूप छान छान गोष्टी घडत आहेत. अहो जरा गडबडीत होते. पण बाबा, तुम्हाला खूप काय काय सांगायचंय. हो अरे वा, मग मलाही तुझ्याशी काही बोलायचंय. का, काय झालं बाबा? काळजी करण्यासारखं काही नाहीये ना. मुलाबाळांनी म्हटलं मला तुमच्याशी बोलायचंय तर आनंदाची बातमी, आणि आई बापानी म्हटलं मला तुमच्याशी बोलायचंय तर काळजीचं कारण असं असतं का? नाही हो, तसं नव्हतं म्हणायचं मला. अगं गंमत केली मी तुझी. काळजीचं काही कारण नाहीये, पण मला एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय तुझ्याशी. बाबा फोनवर सांगा ना. म्हणजे निदान विषय तरी सांगा, नाहीतर मनाला चुटपुट लागून राहते. जानू, मी तुला फोन का केला असं वाटायला लावू नकोस मला. बाबा मी खरं तर आजच आले असते हो, पण मी जरा श्रीशी बोलून घेते. अग हो हो, अशी धावत पळत याची काही गरज नाहीये. उलट मी तर म्हणतो उभ्या उभ्या येऊच नकोस, निवांत असशील तेव्हा ये, मग बोलू. बर, या 1-2 दिवसात नक्की चक्कर मारते. हा हो चाल, वेळ असेल तेव्हाच ये. ठेवू फोन. ओके बाय. तू पण फोनवर बोलत होतीस ना? आता जर ते असते तर माझ्या 7 पिढ्या काढल्या असत्या त्यांनी. आले नाहीत ना अजून? हा नाही, त्यांना उशीर होणार आहे. का म्हणे? नाही माहिती ग, काहीतरी कामात असतील. आम्हाला नसतात का काम? पार्लरला जायचं असतं, बॉयफ्रेंडला भेटायचं असतं, पिक्चर बघायचं असतो. जळतात ग, सांगते मी तुला. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून सर. का आपला हाफ डे आहे काल? नाही का? नाही काय, आमच्या सारख्या लोकांना कामाच्या धबडक्यात सकाळची दुपार कधी झाली हे कळ. हे बघ, घड्याळ सुद्धा विसरलो हे कळतच नाही. अर्थात आपण सतत घड्याळाकडे पाहत असता. जाऊ दे जानवी, मी हेड ऑफिसला गेलो होतो. सर्व स्टाफची मीटिंग अरेंज कर 3:30 वाजता. काही महत्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत. हा आपली गुड आफ्टरनून झाली असेल तर आपणही या मीटिंगला. 4 गोष्टी कानावरून जातील. जम 1 मिनिट. हा हॅलो, काय ग स्मित तुडी? हो हो, पोचलो ऑफिसला. आत्ता आत्ता पोचलो. तुला कसं काय कळलं ग मी पोचलो ते? कमाल आहे तुझी स्मित तुडी. जरा काळजी नाही विचारत असतील. अगं तसं नाहीये जानवी, काय आहे आमच्याकडे गाडी फिरवायची आणि रिझर्वला आली की घरी आणून ठेवायची अशी साधारण पद्धत आहे. आज मी सकाळी ऑफिसला निघालो तेव्हा गाडीत म्हणजे ना काडी टाकली असती तरी पेटलं नसतं, इतकं सुद्धा पेट्रोल नव्हतं. म्हणजे मी घरातनं हेड ऑफिसला आणि हेड ऑफिसनं बँकेत कसा येणार हा प्रश्न मला पडला. त्याच्यावर आमची स्मित तुडी म्हणाली काही हरकत नाही, सहज पोचाल. तेव्हा आता मी कसा चुकीचा बोललो हे प्रूव्ह करण्यासाठी सतत मला फोन करते ती. कुठे पोचलात बघा, मी म्हणाले नव्हते. जाऊ दे, भोग असतात एक एक नशिबाचे. आपल्या कानावरून मीटिंग हा शब्द गेला असेल तर दुपारी या. मीटिंग म्हणजे काय? 4-5 लोक जमतात, कामाच्या गोष्टी करतात, जेणेकरून आपण जिथे काम करतो त्या व्यवसायाची भरभराट होईल. जाऊ दे, फारच कठीण सांगतोय ना मी तुम्हाला. बघा जमलं तरी या जान्हवी बरोबर.